काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड इन्व्हर्टेड कॉमर्स यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई इथे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी एक जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथील सांस्कृतिक कार्यक्रम होता शिमग्याचा पालखी नाचवायचा त्या सांस्कृतिक व्यासपीठावरनं पुन्हा एकदा जे काय त्यांच्या आखलीचे तारे त्यांनी तोडले आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे काय आरोप केले याचा तर निषेध मी करतोच. माझा त्यांना एक थेट प्रश्न आहे की हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारलं की 2014 साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला, 2016 साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काय बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही, 2019 मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली, 2022 ला पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील. आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आत्ताच ज्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी यांनी मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, येत्या 10-15 दिवसांमध्ये दिल्लीला माझा प्रवेश होईल अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथरावजी खडसेजींनी केली, त्यांना जाऊन विचारलं की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं, 2020 मध्ये आपला पक्ष प्रवेश झाला, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपलं नाव पक्षाकडनं आमदारकीसाठी गेलं, राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही तरी लगेच 2022 ला जून महिन्यामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथरावजी खडसेंना पक्षातर्फे आमदार विधान परिषदेचं बनवण्यात आलं, त्या एकनाथरावजी खडसेंना त्यांनी प्रश्न विचारले तर बरोबर जास्त अधिक बरं होईल. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचं असलेलं अखंड योगदान, माननीय सुनील तटकरे साहेबांचं असलेलं योगदान आणि त्यावेळेला पहिले प्रांताध्यक्ष म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या बंगल्यातनं पक्षाचं चिन्ह नाव पहिली झालेली राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा त्या काळापासून या सर्व नेत्यांचं योगदान इतकं आहे की जितेंद्र आव्हाडांनी विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नाही. सातत्याने सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले, त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होशमेआव आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली. थारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होत की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली. मी तर त्यांना 24 तासामध्ये चॅलेंज दिलं होतं तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे सांगावं, त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारलाईनचं ग्राउंड कोणी बंद केले, ग्राउंड बंद व्हावं ही राष्ट्रवादीची भूमिका अजिबात नव्हती, ते ग्राउंड त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत जागीर केली होती त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे, त्या ग्राउंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा पण ती त्यांची वैयक्तिक जागीर नाही. तुमचं कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे मात्र कळवेकरांना तुम्ही आज तरी सांगा, हे मी त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो.
ओके तुमच्या वापरासाठी पवारांचा वापर करून घेतला आणि तुम्ही तुमची घरं भरली पक्ष बोलणार. मी स्पष्टपणे सांगितलं ना की 99 साली पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्याला देखील माननीय अजितदादांचं योगदान, माननीय छगन भुजबळ साहेबांचं योगदान, माननीय तटकरे साहेबांचं योगदान हे माहिती. पण तुम्ही मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमी कमीच केली. आणि माझं त्यांना आव्हान आहे ना की आता भिवंडीची जागा महाविकास आघाडीमध्ये आपण सुरेश उर्फ बाळा मात्र्यांना उभं केलंय, तिथे जाऊन त्यांचा प्रचार करावा. 4 तारखेला कळेल की आपल्यामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का. महाराष्ट्र तर खूप दूरची बात झाली. शरद पवार यांचं घर तटकरे आहे. आम्ही काय बोललो की बाबा सूर्याजी पिसाळ खंडू खोपडे जर कोण राष्ट्रवादीमध्ये असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहे. कोण कोणाचं घर फुडत नसतं, एक वेगळी राजकीय भूमिका अजितदादांनी घेतली. आणि म्हणून मी त्यांना पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच प्रश्न केला की माननीय शरद पवार साहेबांना जाऊन त्यांनी प्रश्न विचारून खुलासा तिकडनं घ्या ना की 2014 साली काय घडलं, 16 साली काय घडलं, 19 साली काय घडलं, 22 साली काय घडलं. सातत्याने आपल्या आखलेचे तारे त्यांनी तोडू नये. सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय वस्तुस्थिती आहे हे 5 जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादांनी एमईटीच्या त्या जाहीर सभेमध्ये स्पष्ट भूमिका घेतली त्यावेळेला ते सत्य सगळ्यांना, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तेव्हा ते सत्य कळलं. असं आहे ना की भाऊ आणि बहीण हे जगातलं एक खूप जवळचं नातं आहे. त्यामुळे त्या नात्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये. त्यांच्या घरातला तो कौटुंबिक प्रश्न आहे. बोलायचं झालं तर फार काही मी देखील बोलू शकतो, पण माननीय अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी घरातील संबंधांवर, भावा बहिणीच्या संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाईल की तुमच्या तुमच्या बहिणीची संबंध कसे आहेत हे स्वतः पहिले तपासून घ्या. हे त्यांना देखील भविष्यात विचारलं जाऊ शकतं. डोमकावळ्याचं देखील आपलं एक अनन्य असं महत्व आहे. आपण सर्व पित्रेला ज्याला पिंडदान करतो त्याला सगळेच जण डोमकावळ्याची वाट बघत असतात. कधी आपण पिंडाला डोमकावळा शिवतोय, त्यामुळे या प्रकृतीमध्ये देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशु असेल, पक्षी असेल, मनुष्य असेल याच महत्व आहे. फार त्यांनी कोणाला डोंगावळा, कोणाला गड्डार, कोणाला दरपोड्या म्हणू नये. त्यांची काय काय, त्यांचं ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठी कसं योगदान भविष्यामध्ये देता येईल. भिवंडीची सीट जी 28 करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये घेतलेली आहे ती कशी विजयी, ह्याच्यावर जर त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ना, प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक या शब्दाला खूप महत्व आहे की बायामामाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, हीच मी त्यांना सदिच्छा देतो. बहिणीची नकल करणार भाऊ कधीच तुम्ही पाहिलं. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात. सर्वोच्च न्यायालयाने जे काय निकष आम्हाला लावून दिले चिन्हाबाबत ते सगळे योग्य तो परी आम्ही पाळत आहोत. सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद चंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडिस असताना ज्यांना कायम ट्वीट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये शेवटच्या सुनावणीला आलं होतं. काय म्हणतो की भावा बहिणीचं नातं या जगामध्ये जवळच आणि पवित्र नातं आहे. बायकोचं आणि नवऱ्याचं हे नातं देखील अत्यंत जवळच आहे. त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये. मी त्यांना एवढाच सल्ला देईल की तुमच्या कुटुंबामधले तुमचे संबंध
मग ते तुमच्या पत्नीचे असतील, तुमच्या बहिणीचे असतील, हे अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील ना, त्यांनी प्रयत्न करा. हम ये मानते हैं कि शरद पवार साहब, इन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की शुरुआत की, लेकिन उसको बढ़ाने का काम माननीय अजीत दादा पवार जी है, माननीय छगन भुजबल जी है, माननीय सुनील तटकरे है, माननीय प्रफुल्ल भाई है, कितने नेता गिनाओ, इन्होंने पूरे महाराष्ट्र भर राष्ट्रवादी को बढ़ाने का काम किया और इन सारे नेताओं का योगदान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाने में था. डॉक्टर जितेंद्र आव्हाड का योगदान थाने जिला में राष्ट्रवादी को खत्म करने में था, ये भी मैं कहना चाहूंगा. कोई किसी का घर नहीं फोड़ता, एक अलग राजनीतिक भूमिका 2 जुलाई को माननीय अजीत दादा पवार साहब ने ली, इसमें कहीं कर भी घर फोड़ने की बात नहीं है, लेकिन बार बार ये आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड लगाते हैं. सर आव्हाडांची आता त्यांना नकलाकार म्हणायचा, एवढे दिवस मी त्यांना इतिहास संशोधक डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणायचो, आता ते रामदास पाध्यांसमोर सारखे नकलाकार जर होणार असतील किंवा जॉनी लिव्हर सारखं माहित नाही. सर नॉर्गी शिवतरे हे 11 तारखेला मला जे वाचण्यात आलं की पुरंदर इथे मेळावा घेत आहेत, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे चांगलंय. महायुतीच्या उमेदवार आमच्या सौ सुनेत्रा ताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभेत विजयी होते. ज्या गणेश नाईकांचा दुश्वास तुम्ही आयुष्यभर केला, त्यांच्याबद्दल वारंवार कुटनाटक, ते असतील स्वर्गीय वसंतरावजी डावकरे असतील यांच्याबद्दल सतत कुटनाटक आदरणीय पवार साहेबांना तुम्ही सांगत राहिलात, त्यामुळे किती चांगली लोक राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यात सोडून गेली याचा विचार आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाडांनी स्वतः करा. अशा प्रकारची गमकीन कुठल्या उमेदवाराला मिळत असेल तर त्याची नक्कीच तक्रार निवडणूक आयोगानंही केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला देखील केली पाहिजे.